महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून सुरू झालेली बिघाडी आता प्रचारातही बघायला मिळते. पुण्यामध्ये एकदिलानं काम करणाऱ्या महाविकास आघाडीतील सेनेच्या कार्यकर्त्यांना आता थेट मुंबईतून प्रचार थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पण न्यूज 18 लोकमतनं याबाबतची बातमी दाखवल्यावर आता ठाकरेंच्या सेनेकडून सारवासारव सुरू झाली आहे. मावळात वाद, पुण्यात पडसाद. मुंबईतून एक फोन, पुण्यात प्रचार बंद. काँग्रेसचा प्रचार थांबवण्याचे उबाठाचे आदेश. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर सारवासारव. महाविकास आघाडीच्या जागा वाटपापासून सुरू झालेला शिवसेना काँग्रेसमधल्या मतभेदांचा सिलसिला प्रचारातही सुरूच आहे. सुरुवातीला कसब्याची जागा शिवसेनेला सोडणार असं जाहीर करा, मगच प्रचार करू अशी भूमिका पुण्यातल्या शिवसेनेनं घेतली होती. तो वाद शमत नाही तोच सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून स्थानिक काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. परिणामी मावळ मतदारसंघाच्या प्रचारात काँग्रेस सहभागी न झाल्यानं पुण्यातील प्रचार थांबवण्याच्या सूचना शिवसेनेकडून विभाग प्रमुखांना देण्यात आल्या होत्या. तसे फोनच संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार पक्ष कार्यालयातून विभाग प्रमुखांना करण्यात आलेले. या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यावर पुणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एकच खळबळ उडाली. अखेर सचिन अहिर आणि पुणे शहर प्रमुखांनी असं काही झालेलं नाही असं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दंगेकर काँग्रेसपेक्षा मूळ त्यांचा शिवसैनिकच आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की कसबेमध्ये ज्या जिद्दीने आणि जोमाने आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं हे त्यांनाही मान्य करावं लागलं आणि त्यांनी सांगितलं की मी जे आज निवडून आलो ते शिवसेनेमुळे आहेत. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की बाबा ते उद्या लोकसभेला पण देखील जातील. आता ही बातमी कोणी लावली, कशी लावली, काय लावली? काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं आणि केंद्रीय नेतृत्वानंही शिवसेनेलाच झुकतं माप दिल्यानं काँग्रेसमधला एक गट नाराज आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. काँग्रेसला उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीचा फायदा मिळत असल्याचं सांगत शिवसेना पक्षाला झुकतं माप मिळावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. पण त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रचार सुरू झालेला असताना महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसतो. ठीक आहे, काही आता किरकोळ ह्या गोष्टी स्थानिक तिथं काही गोष्टी होणार आहेत. आता हातकणंगल्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार तिथं आहेत, काँग्रेसवाल्यांना आम्ही उद्यापासून सांगणार आहे कामाला लागायला. हे थोड्या किरकोळ गोष्टी होत राहणार आहेत. आता सकाळपासून मी त्याच्यातच आहे की तिथं काही काँग्रेसचे लोक विश्वासात घेतलं जात नाही वगैरे अशा गोष्टी. तरी मला वाटतं ह्या प्राथमिक गोष्टी आहेत. तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एक दिलानं काम केलेले आपल्याला दिसते. महाविकास आघाडीतील बेदिली प्रचारात परवडणारी नाही. त्यामुळेच शिवसेना काँग्रेसमधील नाराजीचा तोडगा नेत्यांच्या पातळीवरच नाही तर कार्यकर्त्यांच्या पातळीवरही निघायला हवा. अन्यथा दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा अर्थात भाजपचा फायदा असंच चित्र उभं राहू शकतं. सांगलीहून आसिफ मुरसल आणि पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.